नमस्कार, आज आपल्या इथे क्रिटिकेअर हॉस्पिटलच्या संचालिका आणि इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीच्या फाउंडर डिरेक्टर डॉक्टर प्रतीक्षा नामजोशी या हृदयरोग कसा टाळावा याबद्दल माहिती दर्शकांना सांगणार आहेत. तसंच MD गोल्ड मेडलिस्ट रँक होल्डर आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल की भारतातील सर्वात पहिल्या महिला प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट आहेत. डॉक्टर, तुम्ही भारतातील सगळ्यात पहिल्या महिला प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट आहात, तर तुम्ही हे क्षेत्र का निवडलं आणि प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी म्हणजे काय? आपण बघितलं आहे की आपल्याला जेव्हापासून आजादी भेटलेली आहे तर गेल्या 57 इयर्सपासून हॉस्पिटल्सचे नंबर वाढलेले आहेत आणि रुग्णांचेही नंबर्स वाढलेले आहेत. आणि इतर जे आजार आहेत, जे लेप्रसी, पोलिओ, ते कमी होत चाललेले आहेत. पण हृदयविकार का वाढत चाललेले आहेत त्याचे विचार कोणीच केलेले नाही आहेत. आपल्याकडे सुसज्ज ICU, 5-स्टार हॉस्पिटल्स आहेत, सर्जरीज आहेत, सगळं काय आहेत, पण कोणीही असं विचार करत नाही की आपण ICU म्हणजे हार्ट अटॅकला प्रिव्हेंट कसं करू शकतो याच्यावर भर दिलं घेत नाही. आपल्याला कदाचित माहिती नसेल, आपल्या देशामध्ये प्रत्येक तासाला 91 लोकांची मृत्यू होते हार्ट अटॅकने, म्हणजे दिवसाला 2400 लोक झालेत. आणि आपण याच्याबद्दल काहीच उपचार पद्धती सोडून प्रतिबंधक उपाय करत नाही. म्हणून याच हेतूने आणि मिशनने आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी ही संस्थेची स्थापना केली, जेणेकरी आम्ही लोकांना जनजागृती करू शकतो की आपण हृदयविकाराला टाळू शकतो. 58 वर्षावर मला अचानक एक दिवस जाणवलं की मी 4 पावलं देखील सुखाने घालू शकत नाही. छातीत कळ येत होती, कानामागे वगैरे दुखायचं. मी लगेच डॉक्टरकडे गेले, स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह म्हणाले, थोडेफार ब्लॉकेजेस आहेत म्हणाले. मी तर घाबरून गेले, एन्जिओप्लास्टी सांगितली. मला काय करावं सुचेना. मी सरळ माझे सगळे रिपोर्ट नेऊन देवाच्या पायाशी ठेवले आणि सांगितलं, देवा मी काही निर्णय घेऊ शकत नाही, माझा निर्णय तूच घे, तूच हे जीवन दिलंयस, तूच मला मार्ग दाखव. आणि खरोखर दुसऱ्या दिवशी सकाळच्या पेपरमध्ये डॉक्टर प्रतीक्षा नामजोशी यांचा IPC प्रोग्राम, हार्ट रिव्हर्सल थिअरी. अरे बापरे, हे काय म्हटलं. आणि लगेच अंधेरीला त्यांच्या क्लिनिकमध्ये धावले. डॉक्टर प्रतीक्षाला पाहूनच माझी अर्धी भीती पळून गेली. एवढं कॉन्फिडन्स तिने निर्माण केलं माझ्यामध्ये. आणि तिचा IPC प्रोग्राम जो पंचविधा आहे, 5 प्रकारचा प्रोग्राम आहे तो, तो मी पूर्णपणे अटेंड केला. तिचं वर्कशॉप अटेंड केलं. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, आधी मी 4 पावलं सुद्धा टाकत नव्हते, आता मी भरभर चालते, नाती बरोबर डान्स करते. आणि काय पाहिजे तुम्हाला, मला डॉक्टर लोकांनी घाबरवून टाकलं होतं की तू अमेरिकेला जाऊ नकोस, गेलीस तर तुझ्या मुलाचा बँक बॅलन्स कमी होणार. मी धावत प्रतीक्षाकडे गेले आणि म्हटलं, हे काय ग बाई, मला मुलांनी बोलवलंय आणि मी नाही जाऊ. नाही नाही, जा, मी सांगते ना तुम्हाला, जा, पण तुम्ही भरपूर चालायला पाहिजे. हा पंचविधा प्रोग्राम तिथे पण तुम्ही चालू ठेवला पाहिजे. ओके म्हटलं. आणि 2 महिन्यासाठी गेलेली मी अमेरिकेला, 3.5 महिने तब्बल राहून फर्स्ट क्लास एकदम एन्जॉय करून मी आले. आणि जर आपल्याला ब्लॉकेजेस पण झाले तर औषध आणि पथ्य म्हणजे विना शस्त्रक्रिया आपण या आजारावर परमनंट उपाय करू शकतो. प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी जी आहेत ते लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत त्याचे ॲप्लिकेशन असतो. की सर्वात पहिलं लहान मुलांमध्ये ते आजार होऊच नये त्याच्यासाठी पथ्य आणि एक्सरसाइज, ज्यांना धोक्याचे घटक आहेत म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीज, ओबेसिटी, स्मोकिंग आहेत आणि खूपच टेन्शन घेतात, ज्यांना ब्लॉकेजेस होण्याची शक्यता असते, तर त्यांच्यामध्ये लवकर निदान व उपचार. आणि ज्यांना ऑलरेडी ब्लॉकेजेस झाले असेल आणि हार्ट अटॅक आलेला असेल तर त्या लोकांना परत हार्ट अटॅक येऊ नये. आणि सर्जरीच्या नंतर पुनर्वसन जे असतं तर त्याच्यासाठी सगळ्यांबाबतीत प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी उपयोगी पडते. आता माझं वय 63 वर्ष, 40 वर्षाचा जनरल प्रॅक्टिसमध्ये ती देखील मॉफिजल एरियामध्ये प्रॅक्टिसचा अनुभव. 3 वर्षापूर्वी October 23rd माझं छाती दुखायला लागलं. आता मी डॉक्टर असल्यामुळे मला डायग्नोसिस मी माझाच केला
आणि टेम्पररी मेडिसिन घेऊन मी दुसऱ्या दिवशी ॲडमिट झालो. जवळच्या आय सी यूमध्ये मला 8 दिवस ठेवण्यात आलं. नंतर तिथून मला सजेस्ट केलं तुम्ही अँजिओग्राफी करा, आणि ठीक आहे म्हटलं घरी जाऊन करतो. नंतर अँजिओग्राफी केली एका वेल नोन हॉस्पिटलमध्ये. आता तो तर अनुभव मी जन्मात विसरू शकत नाही. अँजिओग्राफी टेबलमध्येच असताना, टेबलवरच असताना माझ्या कॉर्नरी वेसल्समध्ये 3 ब्लॉकेजेस 3-3 ठिकाणी 90% 80% असं बाहेर येऊन मला पण टेबलवर सांगितलं आणि बाहेर फॅमिलीला पण सांगितलं. त्याच्यामुळे फॅमिली मेंबर्स, माझे भाऊ, माझी मिसेस फार घाबरले होते, साहजिकच आहे. तर त्यानंतर मी कन्सर्न डॉक्टरला सांगितलं की ठीक आहे मी घरी जातो, विचार करतो, आणि माझं जे काय बुद्धी ज्ञान अनुभव माझ्यामध्ये आहे त्यानुसार मी माझा डिसिजन घेईन. तर ठीक आहे, नंतर मी घरी आलो. आणखी एक दोघा टॉपमोस्ट कार्डियक सर्जन माझे अँजिओग्राफी रिपोर्ट दाखवले. ते म्हणाले की डॉक्टर साहेब तुम्हाला 15 दिवसात बायपास करायला पाहिजे, नाहीतर पुढची गॅरंटी आमची नाही. तर मी माझं ज्ञान तिथपर्यंत जे काय अनुभवाचं आहे त्यानुसार मी त्या डॉक्टरना, कार्डियक कन्सल्टंट सर्जन्सना विचारलं, डॉक्टर साहेब एक कॉमन मॅन म्हणून मला सांगा की तुम्ही माझा पाईप बदलणार, पण त्याच्यातनं वाहणारं जे रक्त आहे ते तुम्ही बदलू शकाल का? त्यातल्या क्वालिटीज तुम्ही बदलू शकाल का? दे हॅड नो आन्सर. ए वेल नोन कार्डियक सर्जन्स हॅड नो आन्सर. मग ते आन्सर मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझ्या नातेवाईकांनी, जेव्हा डॉक्टर प्रतीक्षा नामजोशींचं माझ्याकडे विषय निघाला, मला माहिती दिली. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांची एकंदर लाईन ऑफ ट्रीटमेंट, लाईफस्टाईल चेंजेस, योगा, मेडिटेशन, डाएट आणि रिक्वायर्ड मेडिसिन्स, ही जी काय ट्रीटमेंट होती त्यांची, ती फॉलोअप करून मला ती पटली. आणि मग मी कंटिन्युअस फॉलोअप करून आज 3 वर्ष झाली मी माझं नॉर्मल लाईफ जगत आहे. बायपास हा शब्द तुमच्या सान्निध्यात पूर्ण आला तर पहिलं तुम्ही धाव घ्या डॉक्टर प्रतीक्षा राम जोशींकडे, कारण अनवॉन्टेड ॲडवायझर्स तुमच्या अवतीभोवती बरेच असतील. बरेच तुम्हाला सांगतील नाही ना अमका डॉक्टर, अमका कार्डियक सर्जन, अमक स्टेंट, अमक बायपास, ह्या सगळ्या भूलभुलैयामधनं तुम्ही बाजूला व्हा आणि डॉक्टर प्रतीक्षा राम जोशींकडे धाव घ्या. ते तुमची शंका निरसन काही असेल ते करतील, प्रांजळप्रमाणे प्रामाणिकपणे तुम्हाला सल्ला देतील. पैशाचा नाही तो तुम्हाला पैशानेही विकत घेता येणार नाही असा सल्ला देतील, आणि तो फॉलो केल्यानंतर जसा मला आत्मविश्वास आहे तसा आपला पण आत्मविश्वास वाढेल. डॉक्टर, प्रतिबंध करण्यासाठी हृदयाची माहिती असणं आवश्यक आहे, तर हृदयरोग कसा होतो? हृदयरोग जे आहेत तर ते बरेचसे प्रकारचे असतो. जे लहान मुलांमध्ये जी आपण म्हणतो की होल्स इन द हार्ट, मग तरुण लोकांमध्ये वालशी बिमारी होते, पण सर्वात जास्त 85% ब्लॉकेजेस हा हृदयविकार असतो ज्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो किंवा सडन डेथ होते. तर सर्वात पहिलं आपण बघूया की हृदयाचं कार्य काय आहे. जसं की कुठल्याही बिल्डिंगला पाणीसाठी एक पंप असतो सप्लाय करण्यासाठी, तसंच आपल्या शरीराला रक्तपुरवठा करायला हृदय हा एक पंपच आहे. प्रत्येक मिनिटाला हृदय 72 टाइम्स बीट करतं आणि प्रत्येक बीटिंगमध्ये हे पूर्ण शरीराला 5 लिटर रक्तपुरवठा केला जातो. जसं हृदय रक्तपुरवठा करत असतो स्वतःलाही त्याला ब्लड सप्लाय लागते, जे कॉरोनरी आर्टरीज या 3 रक्तवाहिनीद्वारा प्राप्त होते. आता जे ब्लॉकेजेस येतात तर त्याची सुरुवात केव्हापासून होते, तर त्याची सुरुवात तरुणपणापासून होते. आणि हे जे ब्लॉकेजेस आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असतात, ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड जास्त असतात आणि लठ्ठपणा असतो आणि स्मोकिंग वगैरे तंबाखू सेवन करत असतात, तर त्यांचे ब्लॉकेजेस तीव्रतेने वाढतात आणि एका दिवसाला अचानकपणे हृदयविकाराचा झटका येतो. पण हल्ली आपण बघतो की ज्यांना कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज नसतानाही हृदयविकाराचा झटका येतो, ते टेन्शन किंवा आपली जीवनशैलीमुळे. तर आता हे बघायचं आहे की आपण इमर्जन्सीसाठी वाट का बघतो,
कारण की हार्ट अटॅक यायला 15 ते 20 वर्ष जातात, आणि आपण जर औषध आणि पथ्य आणि जीवनशैली बरोबर असेल तर हे ब्लॉकेजेस कमी करू शकतो आणि हार्ट अटॅकला टाळू शकतो. डिसेंबरला स्टेट टेस्ट केल्यानंतर मला एंजिओग्राफी करायला सांगितलेलं. एंजिओग्राफी केल्यावर मला समजलं की 98% ब्लॉकेजेस आहे. 4 आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस आहे मला, आणि त्या लोकांनी सांगितलेलं बायपास करायला. तर मी माझ्या गुरुजीला फोन करून विचारलं, त्यांनी बोलले बायपास करायचं नाही. मग मला IPC डॉक्टर प्रतीक्षा नाम जोशीचं नाव समजलं, तर मी त्यांना भेटायला गेलो. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी पण मला हेच सांगितलं की तुझी पोझिशन ही क्रिटिकल आहे, तुम्ही जर बायपास केलं तर बरं होईल, पण तुम्हाला जर माझी ट्रीटमेंट करायची असेल तर मला काय प्रॉब्लेम नाही, मी करू शकते तुमची ट्रीटमेंट, का आता वय नाही तुमचं बायपास करायसाठी. पण मी डॉक्टर सांगितलं की मला तुमचा विश्वास आहे आणि मी तुमची ट्रीटमेंट करणार. तसं सांगून मी डिसेंबरला परत गावाला गेलो, परत येऊन जानेवारीला मी चालू केलो, आणि ते चालू केल्यानंतर आज मला काही त्रास होत नाही. योगा, मेडिटेशन आणि डाएट सर्व करतो मी, आणि मला काही होत नाही. अगोदर मी बॅडमिंटन एकच गेम खेळायचो आणि दमायचो, आज मी 3 गेम खेळू शकतो आणि 3 थर्ड फ्लोरपर्यंत मी चालत जाऊ शकतो, मला काही त्रास होत नाही. डॉक्टर, हार्ट अटॅक टाळण्यासाठी मग त्याची आधी लक्षणं आपल्याला बघायला हवी, मग त्याची लक्षणं काय काय असतात? जसं मी आता सांगितलं की 15 ते 20 वर्ष लागतात, म्हणजे हा सायलंट आजार आहेत. आणि जेव्हा लक्षण वगैरे लोकांना दिसायला लागतात तेव्हा ऑलरेडी ब्लॉकेजेस ऑलमोस्ट 70% पर्यंत ॲडव्हान्स झालेले असतात. 25% लोकांना तर काही लक्षणच येत नाही. सडनली हार्ट अटॅक हाच एक पहिला लक्षण असतो. पण काही काही लोकांना जे बारीक सारीक लक्षण येत असतात, की दिवसभर काम केल्यानंतर थकवा वाटणं, किंवा हे जे जिने चढल्यावर त्यांना धाप वगैरे लागते, किंवा छाती भरून येते, किंवा आता प्लॅटफॉर्म वगैरे चढल्यावर वगैरे छाती भरून उठते आणि बसल्यावर बरं वाटतं, तर आपल्याला वाटलं की आपल्याला आज म्हातारपण आला म्हणूनही होतोय. आपल्याला असं वाटत नाही की हृदयविकार होऊ शकतो. तर हे जे सगळे लक्षण आहे ते योग्य वेळी त्याच्या लवकर निदान केलं पाहिजे आणि टेस्टिंग करून खात्री करून घेतली पाहिजे की हे हृदयाचं आहे की अनेक दुसरे आजारांचं आहेत. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या ट्रीटमेंटमध्ये लवकर निदानासाठी काय काय चाचण्या करून घ्याव्या लागतात? हृदयासंबंधित चाचण्या बऱ्याचशा आहेत. सर्वात पहिला बेसिक चाचणी म्हणजे आपलं ECG, ज्याला आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतो. नॉर्मली हे 5 ते 10 मिनिटात होऊन जाते आणि लोकांना असं वाटतं की नॉर्मल कार्डिओग्राम आला की ब्लॉकेजेस नाहीत, पण हे खरं नाही आहेत. 80% लोकांना नॉर्मल कार्डिओग्राम असूनही ब्लॉकेजेस असतात. तर दुसरी एक टेस्ट असते ज्याला आपण स्ट्रेस टेस्ट म्हणतो, की पट्ट्यावरची तपास, जिकडे आम्ही पेशंटना चालायला सांगतो आणि ECG चालताना काढतो. जर फास्ट चालल्यावर ECG मध्ये बदल येतो तर त्याला आम्ही स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह असं म्हणतो, आणि कार्डिओग्राम नॉर्मल आला म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित मिळत आहेत. पण ही टेस्ट पण 100% ॲक्युरेट नसते. स्ट्रेस टेस्ट नेगेटिव्ह असून सुद्धा बरेचसे लोकांना नंतरही हार्ट अटॅक येऊ शकतो. तर पुढच्या चाचण्या पण करून घेण्याचं महत्त्वाचं असतात. तर हल्ली आम्ही कार्टोग्राफी म्हणून एक नवीन पद्धती इंट्रोड्यूस केलेली आहेत, तर ज्याच्यामध्ये आम्ही हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित मिळतो आहे की नाही ते आम्ही शोधून काढतो. आणि इतर लेटेस्ट टेस्ट म्हणजे CT कॉरोनरी एंजिओग्राफी, ज्याच्यामध्ये आपण नुसते एक डाय टाकून फाइंड आउट करतो की हृदयामध्ये ब्लॉकेजेस डेव्हलप होत आहेत की नाही. त्याच्यामध्ये कॅल्शियम स्कोरवरून हे आर्टरीज कडक होत चाललं आहे की नाही तेही आपल्याला माहिती पडतं. तर हे जे सगळ्या चाचण्या करून आपल्याला माहिती पडणार की आपल्यामध्ये हृदयरोग होतोय की नाही. मॅडम, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुंबईत तुम्ही पहिल्यांदाच कार्टोग्राफीचं इंट्रोडक्शन केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल दर्शकांना जास्त माहिती जरा सांगाल का? कार्टोग्राफी ही एक लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, तर ती युरोपमध्ये इन्व्हेंट झालेली आहेत आणि आपल्या देशात गेल्या 4 वर्षापासूनच उपलब्ध आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण हृदयाला रक्तपुरवठा किती मिळतो ते शोधून काढू शकतो. तर आतापर्यंत जे हृदयाचे जे टेस्ट आहेत ब्लॉकेजेस शोधण्यासाठी म्हणजे अँजिओग्राफी, तर त्याच्यामध्ये इन्व्हेझिव्हनेस असते,
जिथे आपण पायाची नळीमधून तार टाकतो आणि डाई टाकतो। तर आता कार्टोग्राफीमध्ये ही टेस्ट 15 मिनिटात होऊन जाते आणि ही सगळ्यांसाठी उपयोगी आहे। तर हे जे 30+ जे लोक असतात तर त्यांना प्रिव्हेंटिव्ह याच्यासाठी की त्यांना रक्तपुरवठा कमी होत चालला आहे की नाही त्याच्यासाठी, मग ज्यांना ऑलरेडी ब्लॉकेजेस झालेले आहेत, हार्ट अटॅक आलेले आहेत आणि त्यांना एंजियोग्राफी सांगितलेली आहे, तर त्यांच्या निदानासाठी पण आपण कार्टोग्राफीचा उपयोग करू शकतो। आणि ज्यांची बायपास किंवा एंजियोप्लास्टी झालेली आहेत तर त्यांना शोधायचं असेल की त्यांचे ग्राफ्ट्स किंवा त्यांचे स्टेंट्स व्यवस्थित चालू आहेत की नाहीत, तर आपण त्याच्यामध्ये पण कार्टोग्राफीचा उपयोग करू शकतो। तर कार्टोग्राफी मेनली एक लक्षात घ्यायला पाहिजे, हे एंजियोग्राफीला सबस्टिट्यूट नाही आहेत, पण आपल्याला लवकर निदानासाठी आणि उपचारासाठी उपयोगी पडते। आणि आमच्या सेंटरमध्ये आम्ही पेशंटची ट्रीटमेंटच्या अगोदर पण कार्टोग्राफी करून बघतो की रक्तपुरवठा किती कमी झालेला आहे आणि ट्रीटमेंटच्या नंतर पण किती क्लिअर झालेलं आहेत ते आपण फाइंड आउट करू शकतो। आपले जे IPC जे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीचे जे प्रोग्राम्स आहेत त्याच्याबद्दल जरा माहिती सांगाल का आणि ते कोणी केले पाहिजेत? IPC मध्ये जे आपलं मिशन आहे हृदयरोग टाळणे, त्याच्यासाठी बरेचसे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीवर प्रोग्राम्स आहेत। तर प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीचे प्रोग्राम्स म्हणले तर त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे टेस्टिंग करतो, त्याच्यामध्ये स्ट्रेस टेस्ट, 2D echo, हृदयाचं पंपिंग किती आहेत आणि मग कोलेस्ट्रॉलची तपास, शुगर्सची तपास, मग किडनी आणि लिव्हर फंक्शन टेस्ट, हे सगळ्या चाचण्या करून त्यांची डायटचं पूर्ण इव्हॅल्युएशन करतो की त्यांना काय आवडतं काय नाही आवडतं। आणि पूर्ण फॅमिलीसाठी आम्ही डायट प्लॅनिंग करून देतो, कारण की जे आमच्याकडे पेशंट येतात तेच नव्हे पण पूर्ण फॅमिलीला मध्ये आपल्याला हृदयरोग टाळायचं आहेत। मग त्यांची मानसिक अवस्था काय आहेत, त्यांना कुठून स्ट्रेस येतो आहे, कामातून, घरीतून, किंवा त्यांना आपला फायनान्शियल, म्हणजे जे काही स्ट्रेस रिलेटेड फॅक्टर्स असतात ते स्टडी करतो। त्याच्यानंतर त्यांची एक्सरसाइज कपॅसिटी किती आहे, त्यांनी किती चालायला पाहिजे, कुठल्या स्पीडने चालायला पाहिजे, ते सगळं आम्ही त्यांना सांगतो। मग आमच्याकडे आम्ही 2 दिवसाची शिबिर पण घेतो, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पूर्ण, जसं मी सांगितलेलं की अज्ञानतामुळे हा आजार होतो, तर अज्ञानतामुळे हे आजार होऊ नये, तर त्याच्यासाठी त्यांना आम्ही पूर्ण एज्युकेशन देतो की हे ब्लॉकेजेस कसे निर्माण होतात आणि जीवनशैली आणि पथ्यनीय कसे रिव्हर्स होतात। तर हे सगळं एज्युकेशन देऊन ज्याला आम्ही 0 हार्ट अटॅक पाथ म्हणतो हे प्रोग्राम्स आमच्याकडे असतात। मग जे इतर गट आहेत की ज्यांना ब्लड प्रेशर असेल, तर डॉक्टर नेहमी सांगतात की आयुष्यभर आता गोळी घ्या आणि गोळी वाढत जाते, तर आमच्याकडे रिव्हर्सिंग ब्लड प्रेशर हा प्रोग्राम आहे की आपण औषध आणि पथ्य यांनी ब्लड प्रेशर कसं कमी करून गोळ्या बंद करू शकतो। मग डायबिटीज ज्यांना असतं त्यांना पण हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते, एस्पेशली डायबिटीज लोकांमध्ये सायलंट हार्ट अटॅक हा प्रकार जास्त असतो। तर डायबिटीजला कंट्रोलमध्ये ठेवणं आणि त्यांच्यामध्ये हृदयविकार जर झाला तर लवकर निदान करणं, त्याच्यासाठी रिव्हर्सिंग डायबिटीज हा प्रोग्राम आहेत आणि त्याच्यामध्ये आपण औषध आणि पथ्याचा समावेश आहेत। मग जे तंबाखू सेवन करतात तर त्याच्यामध्ये पण हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते, तर ते कसं बंद करायचं आणि नॉर्मल लाईफस्टाईल जगायची त्याच्यावर आमचा स्मोकिंग सेसेशन प्रोग्राम असतो। मग वेट कमी करायला, कारण की ज्यांना वेट जास्त असतं तर त्याच्यामध्येही ब्लॉकेजेस होऊ शकतात, तर वेट कमी करायला प्रोग्राम। म्हणजे आपण जर बघायला गेले की जेही कारणामुळे आजार होतो तर ते सगळ्या कारणांच्या संबंधित प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम्स आहेत। आणि एक मुख्य प्रोग्राम म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट प्रोग्राम, की हल्ली आपण बघतो की आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये सगळ्यांचं वेळेवर जेवण नाही, मानसिक ताण, कॉम्पिटिटिव्हनेस आणि राग येतो, द्वेष येतो, तर हे स्ट्रेस कमी करायला पण एक आमच्याकडे प्रोग्राम आहे, त्याला आम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट असं म्हणतो। तर हे जे सगळे प्रोग्राम्स आहेत त्याचा जर लोकांनी फायदा घेतला तर नक्कीच आपण हार्ट अटॅकला प्रिव्हेंट करू शकतो। आणि आपल्या देशामध्ये जसं US, जपान आणि फिनलँडमध्ये 50% प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीने आजार कमी झालेले आहेत, तर आपल्या देशामध्ये पण आपण या आजार वाढवायची वाट बघायची नाही आहेत आणि नक्कीच हा आजार आपण
कमी करू शकतो. डॉक्टर, मग एवढं जर प्रिव्हेंटिव्हवरती आहे तरी आपल्या इथे भारतात लोक का लक्ष देत नाहीत त्याच्यावरती? आपली जी भारतांची जी एक मेंटॅलिटी आपण जी आहेत की एकदा आग लागली की पाणी टाका, तर तसंच हे आम्ही बघतो की एक्सपिरियन्समध्ये की आपल्यामध्ये की एकदा इमर्जन्सी आली की आपण कितीही पाहिजे तेवढे पैसे खर्च करायला तयार असतो, पण प्रतिबंधक उपायावर आपल्याला करायचं नसतं. हे का समजत नाही? एक साधी स्कूटर जरी घेतली तरी पण आपण त्याला सर्व्हिसिंगला टाकतो, पण आपल्या अनमोल शरीरावर आपण कधीच लक्ष देत नाही. आणि हे जे आम्ही प्रोग्राम सुचवतोय तर हे एक प्रकारचं तुमचं प्रतिबंधक हे कार्यक्रम आहेत जे हृदयविकाराला टाळू शकतो. आपण जेव्हा मिक्सर ग्राइंडर किंवा काही यंत्र घेतो तर त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येते हाऊ टू यूज म्हणून, पण जेव्हा एक मनुष्य जन्माला येतो तर त्याला कुठलाही मॅन्युअल सोबत नसतो. आणि जसं आपल्याला शिकवलं जातं, आपल्याला एक्सपिरियन्सेस येतात, तशी आपली जीवनशैली होते आणि आपण मोठा होतो. तर हा जे प्रतिबंधक प्रोग्राम आहेत तर हे एक प्रकारचं मॅन्युअल आहेत की आपण कशी आपली जीवनशैली चेंज करणार आणि आपण हार्टच नव्हे, हार्टचे आजारच नव्हे पण इतर आजार जे आपण ॲथरायटिस, कॅन्सर जे आपल्याला लाईफस्टाईल रिलेटेड आहेत, तर सगळ्यांना प्रिव्हेंट करून एक सुखी आणि संपन्न जीवन जगू शकतो.